अंगावर चरबीच्या गाठी होळी। काही जणांच्या अंगावर चरबीच्या गाठी दिसून येतात। शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात। प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाठ अशा ठिकाणी चरबीच्या गाठी होत असतात। चरबीच्या गाठी होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। चरबीच्या गाठींना लिपोमा असे म्हणतात। चरबीच्या गाठी ह्या बनाईन ट्यूमर प्रकारच्या असतात, त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या नसतात। चरबीच्या गाठी ह्या धोकादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याचीही फार आवश्यकता नसते। तसेच हा त्रास अनेकांना असतो। चरबीच्या गाठी होण्याची कारणे। 40 ते 60 वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो। कुटुंबात चरबीच्या गाठी होण्याची अनुवांशिकता असणे, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्स मधील बदल यामुळे हा त्रास होऊ शकतो। याशिवाय मॅडलुंग आजार, काउडन सिंड्रोम, गार्डनर सिंड्रोम, एडिपोसिस डोलोरोसा यासारख्या आजारातही चरबीच्या गाठी होत असतात। लिपोमाची लक्षणे। अनेक प्रकारच्या गाठी त्वचेवर होऊ शकतात, त्यापैकी चरबीच्या गाठी ह्या त्यांच्या विशिष्ट लक्षणांवरून ओळखता येतात। अशा गाठींना स्पर्श केल्यास त्या मऊ जाणवतात। बोटांनी दाबल्यास ती गाठ आजूबाजूला हलत असते। चरबीच्या गाठी दुखत नाहीत। त्वचेच्या रंगासारख्याच त्या गाठी असतात। गाठींची वाढ अगदी सावकाशपणे होत असते। अंगावर चरबीच्या गाठी झाल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे? जर त्वचेवरील गाठी ह्या एकाएकी मोठ्या होत असल्यास किंवा त्यांच्या रंगामध्ये फरक जाणवत असल्यास किंवा गाठींच्या ठिकाणी वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व उपचार करणे आवश्यक आहे। चरबीच्या गाठींवरील उपचार। चरबीच्या गाठी ह्या फारशा धोकादायक नसतात, त्यामुळे त्यावर उपचार करण्याची विशेष गरज नसते। मात्र जर गाठी मोठ्या असतील, त्यामुळे वेदना होत असल्यास उपचार करावे लागू शकतात। सर्जरी। चरबीची गाठ मोठी असल्यास सर्जरी करून ती गाठ काढून टाकली जाते। लिपोसक्शन। यामध्ये सुई व सिरिंज यांचा वापर करून चरबीच्या गाठीचा आकार कमी केला जातो। चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी घरगुती उपाय। चरबीच्या गाठी असल्यास थोड्या खोबरेल किंवा एरंडेल तेलात आयुर्वेदिक उटणे मिसळून पेस्ट तयार करावी। ही पेस्ट रोज अंघोळीपूर्वी चरबीच्या गाठींना लावावी व हाताने मसाज करावा। उटण्यातील उपयुक्त आयुर्वेदिक घटकांमुळे चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते। चरबीच्या गाठी असणाऱ्या ठिकाणी एरंडेल तेल लावून मसाज करावा, यामुळेही चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते। लिंबू रस पिण्यामुळे शरीरातील फॅटी टिश्यूज कमी होण्यास मदत होते, त्यामुळे चरबीच्या गाठींचा आकार कमी होण्यासाठी ग्लासभर पाण्यात लिंबू रस मिसळून प्यावे। अशा प्रकारे या व्हिडिओत चरबीच्या गाठी कशामुळे होतात, त्याची कारणे व चरबीच्या गाठी कमी करण्याचे उपाय याविषयी माहिती सांगितली आहे। अशीच आरोग्यविषयक माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आरोग्यविषयक विविध माहिती आमच्या चॅनेलमधून दिली जाणार आहे, त्यामुळे आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।